नमस्कार आज आपण आपल्या फिटर एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वर्नियर कॅलिपरच्या साह्याने रीडिंग घेण्याची प्रॅक्टिस करत आहोत आपण मागील पिरियडला म्हणजेच मागील लेक्चरमध्ये मा वेगवेगळ्या ऑब्जेक्टचे रीडिंग कशाप्रकारे घ्यायचं याविषयी माहिती पाहिली होती म्हणजेच आपण रीडिंग कसे घ्यायचे याविषयी आपण माहिती पाहिली होती आज आपण फिटर वर्कशॉपमध्ये जो जॉब म्हणजेच वर्कपीस बनवला जातो या वर्कपीसचे रीडिंग कशा प्रकारे घेतलं जातं हे आपण पाहणार आहोत आज आपण आपल्या फिटर वर्कशॉपमध्ये जो वर्कपीस बनवला जातो या वर्कपीसचे मोजमाप कशा प्रकारे घेणार आहोत याविषयी माहिती पाहणार आहोत वर्निअर कॅलिपरच्या सहाय्याने फिटर वर्कशॉपमध्ये जॉब बनवताना म्हणजेच वर्कपीस बनवताना मोजमाप कशा प्रकारे केलं जातं याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत आता आधी आपण या व्हर्निअर कॅलिपरने आपला जो जॉब आहे या जॉबची लांबी मोजणार आहोत मोजमाप करताना आपण या वर्कपीसची लांबी मोजतो आहे तर यामध्ये बघा मोजमाप करताना आपला वर्कपीस आणि वर्नियर कॅलिपरचे रीडिंग घेताना याचे ग्रॅज्युएशन सरळ रेषेमध्ये असणं आवश्यक आहे मोजमाप करताना या ठिकाणी बघा चौऱ्याहत्तर एम एमच्या पुढे र रेषा आहे म्हणून त्या ठिकाणी वर्नियर स्केलवरील पाच दहा आणि पंधरा तिनाच्या अंकाची रेषा मेन स्केलच्या रेषेला मॅच झालेली आहे म्हणजेच पंधरावी रेषा या वर्नियर स्केलची मॅच होते आपल्या वर्नियर कॅलिपरचा डिस्काउंट आहे शून्य पॉईंट शून्य दोन आता या पंधरावी रेषा मॅच झाली म्हणजेच पंधरा गुणिले शून्य पॉईंट शून्य दोन म्हणजे शून्य पॉईंट तीस एम एम चौऱ्याहत्तर पॉईंट तीस एम एम या वर्कपीसची लांबी या ठिकाणी दर्शवलेली आहे तसेच या वर्कपीसची आपण एका बाजूने पाहिली चौऱ्याहत्तर पॉईंट तीस एम mm एम याची लांबी आहे आता दुसऱ्या बाजूने आपण चेक करणार आहोत याची रा लांबी दुसऱ्या बाजूने आपण माप मोजताना या ठिकाणी बघा चौऱ्याहत्तरच्या पुढे मेन स्केलची रेषा आहे आणि पाचवी रेषा मॅच होते म्हणजेच चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास एम एम असे रीडिंग या वर्कपीसचे दुसऱ्या बाजूचे आहे म्हणजेच या ठिकाणी दोन्ही बाजूमध्ये फरक आहे आता या वर्कपीसची आपण या ठिकाणी लांबी पाहिलेली आहे आता रुंदी पाहणार आहोत मोजमाप करताना व्हर्नियर चे जॉ आणि आपला वर्कपीस आपल्या डोळ्यांच्या समोर अगदी असावा त्यामुळे रीडिंग योग्य प्रकारे येतो आता या ठिकाणी आपण या पीसची रुंदी बघा अठ्ठेचाळीस एम एमच्या पुढे वर्निअर स्केलची रेषा आहे आता वर्निअर स्केलवर कितवी रेषा मॅच होते आहे ते आपण पाहणार आहोत वर्नियर स्केलवरील पाचवी रेषा म्हणजे पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस सहावी रेषा मॅच आहे म्हणजेच झिरो पॉईंट झिरो दोन गुणिला पंचवीस म्हणजे झिरो पॉईंट पन्नास म्हणजे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास एम एम या वर्कपीसची रुंदी आपण या ठिकाणी मोजतो आहे आता आपण या वर्कपीसच्या दुसऱ्या भागाची रुंदी मोजणार आहोत दुसऱ्या भागाची रुंदी मोज मोजताना आपण वर्नियर कॅलिपरवर आपला वर्कपीस मोजला असता या ठिकाणी बघा आपल्या मेन स्केलच्या अठ्ठेचाळीसाव्या रेषेच्या पुढे म्हणजेच अठ्ठेचाळीस एम एम आणि वर्नियर स्केलची पाच दहा पंधरा आणि सोळावी रेषा सोळावी रेषा म्हणजेच झिरो पॉईंट झिरो दोन आपल्या वर्नियर कॅलीपर्चा डिस्काउंट गुणिले सोळा म्हणजेच झिरो पॉईंट बत्तीस एम एम म्हणजे अठ्ठेचाळीस पॉईंट बत्तीस एम एम या वरपीची दुसऱ्या बाजूची रुंदी या ठिकाणी आपल्याला लक्षात येते आता या वर्कपीसच्या पृष्ठभागावरती म्हणजे आपल्या जॉबच्या पृष्ठभागावरती वेगवेगळे होल आपण ड्रिलिंग करून तयार केलेले आहेत या होलचा व्यास आपल्याला मोजायचा आहे तर या वर्नियर कॅलिपरच्या दुसऱ्या बाजूला जे जॉज असतात या जॉजच्या साहाय्याने आपण आतील होलचा कशा कशाप्रकारे मोजला जातो हे पाहणार आहोत होलचा व्यास मोजताना आपल्या वर्नियर कॅलिपरचे जे जॉ आहे ते योग्य प्रकारे लागले आहे की नाही ते त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक हो आहे या होलचा व्यास आपल्यासमोर पा अकरा एम एम आता या वरपीसच्या पृष्ठभागावर आपण दुसरं जे होल ड्रिलिंग करून तयार केलेलं आहे या होलचा व्याज आपल्यासमोर पाहा आपण चेक करतो आहे सहा एम एमच्या पुढे रे आपल्या वर्नियर स्केलची रेषा आहे मेन स्केलवर सहा एम एम आहे त्याच्या पुढे आहे आणि पाचवी रेषा मॅच होते आहे म्हणजे सहा पॉईंट पन्नास एम एम म्हणजे साडेसहा एम एमचं हे ड्रिलिंग केलेलं होल तयार झालेलं आहे तशाच प्रकारे आपल्या वर्कपीसच्या पृष्ठभागावर वरच्या वर्क बाजूला एक होल दिलेले तयार केलेले या होलचा आपण व्याज कसा मोजायचा ते पहा आता या पद्धतीनं वर्निर कॅलिपर लावल्यानंतर आपल्यासमोर पहा मेन स्केलवरील आठ एम mm, एम आणि वर्नियर स्केलचा शून्य मॅच होतोय म्हणजेच या होलचा जो व्यास आहे तो आठ एम एम आहे म्हणजे या वर्कपीसच्या पृष्ठभागावर जे होल आपण केलेलं आहे मारलेलं आहे त्या होलचा व्यास या ठिकाणी आठ एम एम लक्षात आलेला आहे अशा प्रकारे या फिटर वर्कशॉपमध्ये जे वर्कपीस आपण तयार केलेलं आहे जॉब तयार केलेलं आहे या जॉबचे मोजमाप कशा के प्रकारे केलं जातं याविषयी आज आपण आपल्या फिटर एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती पाहिली तुम्हाला हे माझे लेक्चर आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद